मात्र खाली राहिलेला चेंडू लागोपाठचा दुसरा निर्धाव सबमरीन बॉल आपण बघतो. टप्पा पडल्यानंतर जी अपेक्षित उसळी आहे ती उसळी चेंडूवर तिला मिळत नाहीये. आणि असं असताना कुठल्याही फलंदाजासाठी ही गोष्ट खूप कठीण असते. प्रवीण गावडे समोर असू द्यात, अन्यथा टेनिस बॉल क्रिकेटरचा कोणी असू द्यात, उजवाईच्या बाहेर अक्रॉस द बॅट बाहेर जाणारा चेंडू ओढून घेतला. इथे एक धाव केवळ मिळेल प्रवीण गावडेला. दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आहेत, पाच खेळाडू हे गारखिंडी गावच्या प्रत्येक संघामध्ये आहेत आणि त्याबरोबर इतर खेळाडू हे सगळे पारनेर तालुक्यातून आहे. संघ मालक देखील मोठ्या संख्येने मोठ्या उत्सुकतेने इथे सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक संघ मालकांची इच्छा असणार आहे आपल्या संघाने चांगली कामगिरी करावी. आयकॉन आयडॉल यांना देखील संघामध्ये स्थान मिळालेलं आहे, त्यामुळे तगड्या फौज आहेत. सगळ्यात तगड्या तगड्या टीम्स आपल्याला बघायला मिळत आहेत, मजबूत संघ मैदानामध्ये बघायला मिळत आहेत आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट सुद्धा बरोबरीनंच गारखंडीकरांना इथे बघायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. या उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, शरीरापासून लांब ठेवला चेंडू, नशिबवान ठरला की तो आतली कड लागली. ज्यावेळेस क्रिकेटचं एक तंत्र आहे, तुम्ही बघा कुठलाही चेंडू तुम्ही शरीरापासून लांब ठेवला ना की तो हवेत जाणार. यस, इथे पॉइंटला खेळलेला फटका मात्र धाव एकच धाव धाव फलकावर आहेत. पहिलं षटक प्रभावी टाकलं होतं सुरुवात करताना प्रवीण गावडेनं आणि इथे आपण बघतोय अक्षयला तितकीच प्रभावशाली गोलंदाजी. एक धाव केवळ या षटकामध्ये, याबरोबर जास्तच आपटलेला हा चेंडू आपट बार. वाईड चेंडूची घोषणा होते पंचांकडून आणि एक बाउन्सची घोषणा देखील पंचांनी केलेली आहे. चला यानंतरच्या दोन टीम आनंदवाडी टायगर्स आणि वरंगवाडी इलेव्हन टॉस होतोय. नाणेफेकीसाठी आपण उपस्थित राहावं. आनंदवाडी टायगर्स आणि वरंगवाडी इलेव्हन ताबडतोब नाणेफेकीसाठी आपण दोन्ही कॅप्टननी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स, प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड, संपर्क क्रमांक 8010720637. काल या स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे. सहा संघांचा सहभाग असलेली स्पर्धा, शिव झुंजार ग्रुप आयोजित गारखिंडी प्रीमियर लीग. आज दुसरा दिवस आहे. आज साखळीतले आपण सगळे सामने कव्हर करणार आहोत. सन्माननीय पोपट शेठ चौधरी आणि त्याचबरोबर सन्माननीय संतोष शेठ उजगरे, विनंती आपल्या शुभ असते. टॉस होतोय, आपण समोर येऊन नाणेफेक संपन्न करायची. या संतोष शेठ तुम्ही या, दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की यानंतरच्या मॅचचा टॉस होतोय. अशोक शेटपुंडे आपण देखील समोर यायचे. नेहमीच मंडळाला फार मोठं योगदान अशोक शेटपुंडे यांचं देखील असतं. आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत. टॉस होतोय, फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती अतिशय भयंकर प्रहार. हा गेला षटकार. जय हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस, प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. दुसरं षटक सुरू झालेलं आहे आणि पहिल्या चेंडूवरती मजबूत तडाखा प्रवीण गावडेचा आपण पाहिला षटकार. काय टायमिंग होतं, फुल टॉस चेंडूला त्यानं लांबवरती फेकून दिले. इथे वरंगळवाडी संघाने टॉस जिंकला, निर्णय त्यांचा सुरक्षित ठेवलेला आहे. तो निर्णय त्यांनी ताबडतोब कळवायचा आहे. वरंगळवाडी आनंदवाडी साई दर्शन मळगंगा अष्टविनायक महाराजा असे सहा संघ स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा प्रवीण गावडेचा धुमाकूळ, दुसरा शानदार षटकार. शिव छत्रपतींचा छावा, मिळाल्या सहा धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड, श्री गणेश प्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. रक्तात जिंदगी पेटली, ढगढगली नसा रुद्र ज्वाला.
पहिलं षटक हे दुष्काळाचं होतं. सन्माननीय मंगेशजी गायकवाड यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. लागोपाठ 2 प्रवीण गायवडेकडून आलेले आहेत. 3 षटकारांसाठी बक्षीस आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पूर्ण दुष्काळ अनुभवला, उन्हाळा अनुभवला, आणि दुसरं षटक सुरू झालंय. लगेचच इथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. लागोपाठचे 2 षटकार प्रवीण गावडेकडून, आणि तिसरा होईल का? निश्चित तिसरा देखील. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिकशेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. लागोपाठचे 3 षटकार प्रवीण गावडेच्या बॅट मधून. काय कमालीचा खेळाडू आहे. धमाल उडवून दिली त्यानं 3 षटकारांबरोबर. रवींद्रजी गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. मंगेशजी गायकवाड यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त होते प्रवीण गावडेला. संघ मालक दीपक गायकवाड, दीपकजी गायकवाड यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस जमा झालंय. ओहो हो, उजव्याच्या बाहेरचा चेंडू त्यानं कसा स्वीप केला आपण पाहिला. सुंदर फटका. जरी धावा मिळाल्या नसतील मात्र फटका लाजवाब होता. एका धावेबरोबर धाव फलकावरती बघायचंय. 21 धावा, धावांचं धरण फुटलेलं आहे. आणखीन एक पारितोषक आहे. मैदानाच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक जेल टिपेल खेळाडू सोडून, त्याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक शिव झुंजार मित्र मंडळाच्या वतीनं. फक्त तो खेळाडू गारखिंडी प्रीमियर लीग खेळणारा नसावा, प्रेक्षकांनी जेल टिपला तर 200 रुपयांचा पारितोषिक. धन्यवाद. धाव फलकावरती 21 धावा आहेत. हे षटक बाळाचं महागडं ठरलंय, खूपच महागडं. पुन्हा चांगला फटका इनसाइड आउट. एक टप्पा घेईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. संजयच्या बॅट कोणी मोका, हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव ओली भे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खनखनीत चौकार. थँक्यू डीजे. इथे संजयच्या गोलंदाजीवरती जसेच चौकार षटकार चढवले होते ना, अगदी त्याचीच परतफेड संजय इथे करताना. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्रक्षक तिथे खाली, आणि झेल टिपला जाईल पहिला फलंदाज संजय बाद. पठ्यानं घेतली झनझनीत विकेट. माननीय अशोक शेट पुंडे, साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. थँक्यू थँक्यू. या ठिकाणी थांबा, डॉक्टर अभिजित गुंजाळ उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करतो. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये निश्चित पराभवाचे काळे ढग समोर आले होते, मात्र जसं दुसरं षटक सुरू झालेले धावांचा प्रचंड पाऊस पडायला लागलेला आहे. 25 धावा आणि हे काळे ढग दूर जाऊन आता विजयाची सोनसळी किरण महाराजा फायटर्स बघणार का हे बघायचंय. धाव फलकावरती धावा आहेत 25. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये अजून दुसरं संपलेलं आहे. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरच यश प्राप्त केलं इथे बाळानं. संजयचा अडथळा दूर केला, परंतु प्रवीण गावडेसारखा एक मातब्बर फलंदाज मैदानामध्ये आहे, आणि विशेष म्हणजे तो पूर्ण लईमध्ये आहे. 25 धावा धाव फलकावरती, 2 षटकांचा खेळ संपलेला. 29 धावांची अजून गरज आहे. 18 चेंडू, 29 धावा. गोलंदाज अक्षय, पहिलं षटक अक्षयने टाकलं होतं, अत्यंत प्रभावी षटक होतं ते, मात्र दुसरं षटक बाळा त्याच्या गोलंदाजीवरती मोठा हल्ला चढवलाय. उलटफेर आपण इथे मैदानामध्ये बघायला मिळतोय, उलथापालथ बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आघाडीवरती होता संघ अष्टविनायक, तर दुसऱ्या षटकामध्ये आघाडीवरती आलेला आहे महाराजा. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्क वरती येतोय, आणि समोर प्रवीण गावडे. यस, प्रवीण साइन साइड आउट. काय खतरनाक फटका आहे.
दिमाग की बत्ती जला दी। धुआधार हा गेला षटकार। जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार। पहिल्या षटकामध्ये प्रचंड प्रभावी ठरलेला अक्षय दुसऱ्या षटकामधच्या पहिल्या चेंडूवरती त्याला प्रवीण गावडे फेकून देतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर। 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे। 17 चेंडू इथे वाईड आहे आणि बरोबरीनच डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा प्राप्त होतील। 3 धावा एकूण या चेंडूवरती। आता धावांची आवश्यकता असेल मात्र 20 आणि चेंडू शिल्लक असणार आहे 17। मॅच होती कुठे, मॅच आली कुठे बघायचंय। पहिलं षटक अत्यंत प्रभावी येऊन देखील पुढच्या षटकामध्ये ते कंट्रोल राखणं अष्टविनायकसाठी कठीण गेलेलं आहे। आणि प्रवीण गावडे गोलंदाजांचा तो कर्दन काळ इथे ठरतोय। काय फलंदाजी आहे। यावेळेस चांगला फटका आपण पाहिलंय, ग्लान्स केला चेंडूला, फाईनला तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल। मात्र 2 धावा या ठिकाणी आरामात पूर्ण करणार आहे प्रवीण। या 2 धावांच्या सोबतीने धावफलकावरती पुढे 36 धावा। षटक सुरूच राहील। तिसरं धावांचा ओघ थांबायला तयार नाहीये। प्रवीण गावडे अक्रॉस द बॅट, उजवेशा बाहेरचा चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक 1 धाव आरामात घेऊ शकतो। इथे धावफलकावरती 37 धावा आहेत, अजून 17 धावांची गरज आहे। 15 चेंडू शिल्लक आहेत। इथून इथून धावा रोखणं निश्चित कठीण आहे, मात्र कोणत्या तरी गोलंदाजाला पुढे यावं लागेल आणि हे शिवधनुष्य उचलणं अवघड आहे, प्रयत्न करावे लागतील। बघूया स्ट्राईक एंडवरती फलंदाज रौनक शिंदे, लेदर बॉल क्रिकेटचा खेळाडू आहे, मुंबईला तो खेळतो मोस्ट ऑफ। आज गारखिंडीच्या मैदानावरती रौनक शिंदे या बरोबरच आपण बघतोय। 1 धाव प्राप्त होणार आहे धावफलकावरती पुढे 38 धावा। आताच आपण एक आवाज ऐकला, रौनक मॅच संपून बाहेर यायचे बाळा, 15 बॉल 27 रन आहे, असा आवाज तुम्ही ऐकला असेल। पण संघामध्ये काही खेळाडू असे असतात की त्यांना असं वाटतं की नाही मला बॅटिंग मिळाली पाहिजे, मला बॅटिंग मिळाली पाहिजे, त्यांचं काय। 38 धावा धावफलकावरती आहेत। यास यास कडक शॉट, स्क्वेअर लेगला चेंडू आणि 6 धावांची नोंद। प्रवीण गावडेचा धुमाकूळ, फटका असा धुआधार हा गेला षटकार। सन्माननीय माणिक शेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार। थँक्यू। संघ मालक सन्माननीय रवींद्र गायकवाड यांच्या वतीनं प्रवीण गावडेच्या या बहरदार फलंदाजीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक, धन्यवाद। दोन्ही संघांनी एक एक पराभव एक एक विजय या स्पर्धेमध्ये साकारला, एक एक पराभव स्वीकारलाय आणि तिसऱ्या सामन्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत। निश्चित पुढे वाटचाल करण्यासाठी हा विजय अत्यंत महत्वाचा आहे। दरम्यान धावफलकावरती 6 धावांच्या बरोबरीनं 44 धावा आहेत, 44 ऑन बोर्ड। विजय मिळवणं हे महत्वाचं असतं। प्रवीण गावडे यस शॉट चांगला आहे, मात्र 2 धावा इथे प्राप्त होणार आहे। डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू आहे। या 2 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचणार आहे, 46 धावा। षटक या बरोबरच संपेल आणि 3 षटकांचा खेळ संपला। 46 धावा विजयासाठी मात्र 8 धावांची गरज आहे। 12 चेंडूमध्ये 8 धावा, 6 चेंडूंचा डाव होनी, ही पहा ओहोर संपली। नवनाथ रसवंती ग्रह आळे फाटा, प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांच्याकडून ओहोर संपली। आपण बघू शकतो 36 धावा नाबाद प्रवीण गावडे,
काय कमालीचा खेळाडू आहे प्रवीण गावडे. षटकार चौकारांची आज आतषबाजी मैदानामध्ये त्यानं दाखवली, रोषणाई त्यानं मैदानामध्ये दाखवली, डोळे दिपवणारी रोषणाई आपण आज इथे बघितली. प्रवीण गावडे 36 धावांची नेत्रदीपक इनिंग आणि बरोबरीनं धावफलकावरती 46 धावा. प्रवीण गावडे च्या झुंजार खेळासाठी मॅच जिंकून दिली प्रवीण गावडेनी, तर समालोचक प्रवीण गायकवाड, संघ मालक प्रवीण गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. जरूर राज्यात कमवा, गावात खर्च करा. फुल टॉस चेंडू याबरोबरच अडवलाय, उंच उडी मारून अडवला. एकच धाव प्राप्त होऊ शकते इथे आणि धावफलकावरती 47 धावा नोंदवत आहे. 7 धावांची आवश्यकता आहे, 11 चेंडू 7 धावा. प्रवीणची झुंजार इनिंग आपण इथे बघतोय आणि त्याच इनिंगच्या जोरावरती आज महाराजा फायटर संघ विजयाच्या दिशेने अग्रेसर आहे, वेगवान वेगवान अग्रेसर आहे. प्रवीण गावडेची गाडी तर समृद्धी महामार्गावरतीच ड्राईव्ह करते ज्या वेगानं तो निघालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ब्रेक लावणं सुद्धा अवघड आहे आणि त्याच्या गाडीला तर ब्रेकच नाहीत कदाचित. यस यस, काय शॉट आहे, काय शॉट आहे, वा देखना फटका. आणि इथे 6 धावांची मोहर मात्र विजय करण्याचा फटका असा धुवाधार. हा गेला षटकार, जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. या ठिकाणी आपण बघतोय प्रवीण अशा पद्धतीने खेळतोय की तो एकदा खेळायला लागला की विजय पुढच्या वळणावरती दिसतो आणि तो आणतो देखील जवळ तेवढाच विजय. आपण पाहिलं या मॅच मध्ये इथे 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 खर तर वाऱ्यावरती स्वार आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला रोखणं किती कठीण आहे तुम्हाला पाहत, ज्यानं तो षटकार इतका सहज खेळला मात्र प्लेड करणं त्याला किती अवघड झालं हे आपण पाहिलं. एखादा चेंडू बचाव करणं किती अवघड आहे याची जाणीव झाली. जिथे एखादा खेळाडू मोठा फटका तितका सहज खेळू शकतो मात्र डिफेन्स करणं तेवढं सोपं ठरत नाही. यस, एक धाव इथे पूर्ण करेल प्रवीण आणि याबरोबरच महाराजा फायटर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब. शानदार विजय या ठिकाणी महाराजा फायटर्सनं साकारलाय. ट्रान्स प्रवीण गावडे नाबाद 44, विजयाचा हिरो विजयाचा शिल्पकार इथे ठरतोय प्रवीण गावडे. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही, पुढेच आमची धाव. क्रिकेट भूमीचे शूर.